ओ थांबा जरा, मी गाळव आहे, आलं ना तुम्हाला हसू? माझा भसाडा गोबर आवाज ऐकून तुम्ही हसणारच, खुशाल असा, कारण मी गाळव आहे आणि तुम्ही माणसे आहात. माझे शरीर ओबडधोबड आहे, रंग मळकट आहे, खिंदारलेले माझे लांबोडके नाक, उंच निमुडते कान, हेंगाळे पाय आणि छोटे शेपूट पाहून तुम्ही खो खो हसताय. पण यात माझा काय दोष? निसर्गाने घोड्याचा रुबाब मला दिला नाही तरी तुम्ही हसता, कारण मी गाढव आहे. मित्रांनो, तुम्ही गाई म्हशी बैल यांना राहण्यासाठी गोटे बांधता, घोड्यासाठी तव्याला बांधता, त्यांना खाण्यासाठी गवत वरण पैंट सरकी कोंडा पाणी अशी तरतूद करता, पण माझ्या राहण्यासाठी कुणीच काही खास व्यवस्था करीत नाही. झाडाखाली उकरड्यावर किंवा चळचणीखाली मी निमूटपणे राहतो. रस्त्यावर जे कुणी काही उष्टी खरखटे टाकले असेल ते खातो, कुठेही पाणी पितो, पण ओझी वाहण्याचे काम मात्र अंग मोडून करतो. तरी तुम्ही हसता, कारण मी गाढव आहे म्हणून. मांजर दूध चोरून पिते तरी त्याला तुम्ही घरात पाडता, कुत्रा चावला तरी इंजेक्शन टोचून घ्यावी लागते तरी त्याला तुम्ही पाडता. त्याला लाळाने टॉमी टिपू मोती यासारख्या नावांनी त्याला बोलावतात, भुंकणाऱ्या कुत्र्याचे कौतुक करतात आणि मात्र माझा तिरस्कार करता. फार काय, वात्रट वगैरे माझ्या शेपटीला डबा बांधून मला सभेच्या घोडक्यात पिटाळून माझी फजितीही करून वर खो खो हसतात. लोक नाक मला बळवतात तरी माझा तुमच्यावर राग नाही, कारण तुम्ही खूप हुशार आहात आणि मी गाढव आहे. मला तुमचा राग आला तर तुम्हाला मी विसरतो आणि आठवण करतो. एकनाथ महाराजांची काशीच्या गंगेची कावड रामेश्वरास घेऊन जाताना वाटेत त्यांनी मला पाहिले. पाण्याविना मी तडफडत होतो. त्या मोठ्या मनाच्या संताने ती गंगा माझ्या मुळात कोणी ओतली, माझे प्राण वाचविले. येशू ख्रिस्त तर कौतुकाने मला थोपटून माझ्यावर हळुवारपणे स्वार होत असत. त्या थोरांचे वागणे आठवून मी तुमच्या हसण्याकडे कानरोडा करतो, कारण तुम्ही माणसे आहात आणि मी गाढव आहे. मित्रांनो, अर्धपुटी राहूनही सतत कामात घडून घेणारा मी कुमार बेलदार आदी धंदेवाल्यांना यथाशक्ती मदत करतो, त्यांचे कष्ट हलके करतो. कोणी मूर्ख माणूस वगैरे वागतो तेव्हा त्या वागण्यास तुम्ही गाढवपणा म्हणता, या म्हणण्यात कोणता शहाणपणा आहे? कारण मी गाढव आहे, कारण मी गाढव आहे. मित्रांनो, ही होती एका गाढवाची गोष्ट, एका गाढवाचे मनोगत. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.